गुंजाळवाडी शाळेच्या बालआनंद मेळाव्यात बालचमुन्नी जिंकली उपस्थितांची मने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी अमृत महोत्सव उत्साह वातावरणामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाचे औचित्य साधत सायंकाळी सहा ते या वेळामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व अभिव्यक्ती कौशल्याला वाव देणारा भव्य दिव्य देखना नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो साजराही झाला त्यामध्ये मुन्नी आपल्या संस्कृतीचे दर्शन विविध गीतांच्या माध्यमातून सादर केले त्या कलाविष्कारामध्ये राष्ट्रगीत देशभक्ती गीत श्री वंदना शेतकरी गीत लावणी भारूड माऊली साईबाबांच्या पालखीचा नैनरम्य सोहळा प्रतापगड भेटीचा राजांचा पराक्रम कारकांचा जीवनपट शेतकरी आत्महत्या याविषयी प्रबोधन इत्यादी प्रसंगांनी वातावरण निर्मिती करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी शाळेच्या स्थापनेपासूनचे सर्व माजी विद्यार्थी शाळेत यापूर्वी काम केलेले सर्व ज्ञानपंढरीचे वारकरी म्हणजे शिक्षक तसेच तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक वर्ग शिक्षणप्रेमी नागरिक मुंबई पुण्यावरून उपस्थित झालेले स्थानिक ग्रामस्थ वर्ग व समस्त ग्रामस्थ गुंजाळवाडीकर मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालचमूंना आनंदित केले शिक्षक नेते रमाकांत कवडे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत गुंजाळवाडी व समस्त ग्रामस्थ गुंजाळवाडी यांचे विशेष व मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश शेठ बोरचटे उपाध्यक्ष मारुती बोरचटे मेजर शिक्षणप्रेमी शेठ बोरचटे सदस्य मोहन बोरचटे लोकनियुक्त सरपंच लवशेठ गुंजाळ व सर्व सदस्य तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामदास शेठ गुंजाळ संजय शेठ बोरचटे किशन अप्पा बोरचटे बबन गुंजाळ पाराजी बोरचटे सुरेश शेठ बोरचटे व बी एल गुंजाळ इत्यादी ग्रामस्थांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक खामकर सर यांनी केले तर आभार खोडदे सर यांनी मानले अशा पद्धतीने जिल्हा परिषद शाळा गुंजाळवाडीचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद गुंजाळवाडी